नमस्कार मुलांनो मागील व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणातून दर चार्ट आणि पावती ह्या विषयी शिकलो ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या संबंधित होणाऱ्या चुका विचारात घेणार आहोत भोला आणि शेरखान गोलूच्या डेअरीमध्ये आले आहेत त्यांना आधी मसाला दूध प्यायचे आहे गोलूने मसाला दुधाच्या ट्रे मध्ये अशा प्रकारे सहा बाटल्या ठेवल्या शेरखानने पाहिलं की त्या ट्रेवर गोलूने लिहिलं होतं मसाला दूध रुपये दहा तो उत्साहित झाला त्याने ताबडतोब गोलूकडे सहा मसाला दूध मागितले शेरखान आणि भोला ह्यांनी मजेत आपल्या सगळ्या बाटल्या रिकाम्या केल्या आता शेरखानने गोलूला मसाला दुधाचे दहा रुपये दिले पण गोलूने त्याला सांगितले की त्याने मसाला दुधाच्या सहा बाटल्या घेतल्या आहेत त्यामुळे त्याला साठ रुपये द्यावे लागतील हे ऐकून शेरखान खान चकित झाला मुलांनो त्या दोघांपैकी कोण बरोबर आहे हे तुम्ही सांगू शकता का होय गोलू बरोबर आहे गोलूच्या मसाला दुधाच्या ट्रेमध्ये जरी सहा बाटल्या असल्या तरी त्याने लिहिलेली किंमत प्रति बाटलीची किंमत होती अशा प्रकारे जर एक बाटलीची किंमत दहा रुपये असेल तर सहा बाटल्यांची किंमत किती असेल बरोबर आहे सहा बाटल्यांची किंमत सहा गुणेला दहा किंवा साठ रुपये असेल गोलूने शेरखानला समजावून सांगितले आणि हे शेरखानच्या लक्षात आले आता भोला आणि शेरखानला आपल्या मित्रांसाठी दोन बाटल्या लस्सी आणि तीन बाटल्या बदामाचे दूध घेऊन जाऊ इच्छितात गोलूने त्यांना सर्व बाटल्या दिल्या आणि त्याबरोबर एक पावती बनवून दिली मुलांनो तुम्ही ही पावती पाहून सांगू शकता की गोलूने दिलेली पावती बरोबर आहे का हवे असल्यास आपण हा व्हिडिओ थांबवून उत्तर शोधू शकता शाबास मुलांनो तुम्ही ह्याचे अगदी योग्य उत्तर शोधले आहे लस्सीची एकूण किंमत शोधताना गोलूने पैशांची संख्या मोजली पण जेव्हा त्याने शंभर पैशाच्या रूपात एक रुपया म्हणून लिहिला तेव्हा त्याने त्या रुपयाची संख्या चोवीस मध्ये जोडण्यास विसरला म्हणून दोन बाटल्या लस्सीची किंमत काय किती असावी होय पंचवीस रुपये मुलांनो आता तुम्ही ऐकून वस्तूची योग्य किंमत शोधू शकता का शाबास मुलांनो तुमचे उत्तर बरोबर आहे शेरखान आणि भोलाने गोलूचे एकूण एकशे तीस रुपये दिले पाहिजे भोलाने सुद्धा गोलूने केलेली पावतीवरची चूक शोधून काढली आणि त्याला एकशे तीस रुपये दिले आता शेरखान आणि भोला यांनी खरेदी केलेल्या बाटल्या घेऊन मित्रांना भेटायला गेले मुलांना ह्या व्हिडिओमध्ये आम्ही दर चार्ट आणि पावती बिल संबंधित काही चुकीच्या समजुती पाहिल्या